मित्रांनो नमस्कार. सध्या चित्रपटांमध्ये हॉरर आणि कॉमेडी अशा चित्रपटांचा ट्रेंड चालू आहे आणि त्यातच मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घालतोय. या चित्रपटामध्ये सर्वांच्या लक्षात राहील अशी एक भूमिका कोल्हापूरच्या एका बालकलाकाराने केली आहे. ती म्हणजे भूमिका गोट्याची आहे आणि गोट्याबरोबरच मुंजा जे भूत आहे या दोन्ही भूमिका आहेत कोल्हापूरच्या या बालकलाकाराने केल्या आणि त्याच बालकलाकाराला आपण आज भेटणार आहोत. त्याचं नाव आहे आयुष. आयुष काय सांगशील, तुझं बालपण कोल्हापुरात आहे, नेमकं कसा पहिल्यांदा तू या क्षेत्राशी जोडला गेलास? म्हणजे बारका असल्यापासून मला या क्षेत्राची आवड होती. मी भाषण करायचो, काय ते स्किट करायचो, डान्स करायचो. म्हणजे मला हे सगळं स्टेजवरती जे काय आपण करतो, स्किट, नाटक आणि डान्स वगैरे किंवा भाषणं वगैरे, हे सगळ्या गोष्टी मला आवडायच्या. आणि टी व्हीत तर मी पहिल्यांदा बघितलं, मला असं वाटायचं की ते लोक असं कसं शूट करतात, कुठून कॅमेरा वगैरे लावतात. तेव्हापासून मला असं झालं की आपण पण एकदा फिल्म इंडस्ट्रीत काम करायला पाहिजे असं आवडीनं. मग सुरुवात कशी झाली तुझी, काय सांगशील? सुरुवात सर आम्ही कोल्हापुरात होतो आणि मग कोल्हापुरात असताना न्यूजपेपरमध्ये अशी एक जाहिरात आलेली की इथे इथं अशी पोरं लागणार आहेत ऑडिशनसाठी. तर मग ऑडिशनसाठी आम्ही काय ते तिकडे गेलो चित्रनगरीला कोल्हापूरच्या आणि मग तिकडे ऑडिशन दिली. तिकडे झालं सिलेक्ट, मग पहिल्यांदाच ऑडिशन दिलं गेलं. आणि त्याच्यानंतर दक्कनचा राजा ज्योतिबा माझं पहिलं काम, मग त्याच्यानंतर ढळ एकाचा पिक्चर केला, मग संत गजानन शेगावीचे, त्याच्यानंतर राजा राणीची गजोडी, मग ते योग योगेश्वर जयशंकर, आता इंद्रायणी सिरियल करतोय आणि मुंजा पिक्चर झाले, शॉर्ट फिल्म्स झाले मध्ये मध्ये. येस, आता मग हा जो बॉलिवूडचा मुंजा पिक्चर आहे, चित्रपट आहे, तो नेमका तुला कसा वाटला, म्हणजे अनुभव तुझा काय होता? अनुभव म्हणजे मला आयुष्यात पण असं कधी मी विचार केला नव्हतं की बाबा एवढ्या लवकर मला ते बॉलिवूडचा एवढा चांगला रोल मिळेल असा. आणि ते पण काय ते मेडॉक प्रोडक्शन कडून, जे की स्त्री, बेडिया, रुही एवढे म्हणजे प्रसिद्ध त्यांनी पिक्चर बनवलेत मेडॉक फिल्म्सने. चित्रपटात काम करणे असेल, CGI असेल, VFX असेल, याबरोबरच जे भूतासाठी जो आपण मुंजासाठी आवाज ऐकतो चित्रपटामध्ये तो देखील आयुषनेच दिलाय, त्या संदर्भात काय नेमका तुझा अनुभव होता? त्या संदर्भात म्हणजे मी ढळ एकाच्या पिक्चरला पहिल्यांदा डबिंग केलेली, मला असं वाटलं की मुंजाचं पण डबिंग तसंच असेल जसं मी केलेलं तिकडं. पण मला गेल्यावर कळालं की मुंजा जो अवतार आहे भूताचा त्याला पण मला आवाज द्यायचा, म्हणजे माझ्याच अवतारला मला आवाज द्यायचा असं कळालं. मग त्यांनी म्हटले की गुरगुरण्यात आवाज पाहिजे, गुरगुरण्यात म्हणजे एक राक्षस असतो ना तसा आवाज पाहिजे, एक्सप्रेशन्स तसे पाहिजे. मला आयुष्यात मला सगळ्यात म्हणजे भारी मुमेंट्समध्ये एक ते मुमेंट्स वाटतात माझे, की तिथं मी मुंजाला आवाज दिला, त्याला एक्सप्रेशन्स दिले, ते एक्सप्रेशन्स करतानाही सगळे तानावे लागत होते, ते दुःखद तर होतंच मला पण कुठं ना कुठं मनात असं भारी वाटत होतं ना की एवढ्या मोठ्या पिक्चरला एवढं माझं जास्त काम दिसतंय, हे मला खूप आवडलेलं. नक्कीच तेव्हा त्रास सहन केलास, पण आता चित्रपट पूर्ण गाजतोय सगळीकडे आणि सगळ्यांना जो चित्रपटामध्ये आवाज ऐकायला मिळतोय त्याच आवाजात आम्हाला एखादा डायलॉगही ऐकायला आवडेल. काय सांगशील एखादा डायलॉग? तर मुंजाचा एक सारखं जो की फिल्मवर डायलॉग चालू असतो, मुन्नी लगीन बेला लगीन, अजून एक त्याचा सगळ्यात आता फनी डायलॉग आहे, तेरे गुलाबजाम मिठे होंगे खाऊ, तर त्याला मला खूप ते मजा आलेली करताना. थांबा, तेरे गुलाबजाम मिठे होंगे खाऊ आणि मुन्नी लगीन बेला लगीन. तर मित्रांनो आपल्या या बाल कलाकाराने कोल्हापूरकरांसह सगळ्यांच्याच अभिमानाची एक गोष्ट आहे जी घडवून आणलेली आहे आणि त्याला आपण शुभेच्छा देऊया त्याच्या पुढच्या भविष्यासाठी आणि आपण इथेच थांबूयात.